नमस्कार मित्रांनो, ॲनिमल फ्रेंड्स बारशी आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आत्ता आपण बारशीपासून एक 6-7 किलोमीटर अंतर आहे आगळगाव या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे जे शेतातलं हे जे घर दिसतंय या घरात, ही जी तुम्हाला घागर दिसते या घागरीमध्ये साप गेलेला आहे. तर आता मित्रांनो आपण या सापाला रेस्क्यू करणार आहोत. तर मित्रांनो बघू शकताय हा जो साप आहे या सापाने बेंडकुळी देखील खाल्ली होती. आणि बघू शकताय कशा पद्धतीने ही बेंडकुळी पडली. तर हा जो साप आहे हा या घागरीत गेला असता येथील लोकांनी त्याच्यावर त्याला झाकून ठेवलेला आहे जेणेकरून तो साप बाहेर येऊ नये. तर आता वेळ न घालवता सर्पमित्र गौरव साठे हा साप रेस्क्यू करणार आहे. शकता मित्रांनो गौरवनी ती कळशी तसेच बाहेर घेतलेली आहे. आणि या ठिकाणी अडचण आहे, अडचणीपासून थोडीशी ही बरणी आपण आता बाहेर घेतलेली आहे. तर बघूया मित्रांनो यात कोणता साप आपल्याला भेटतोय. बघू शकता मित्रांनो, मित्रांनो बघू शकताय यामध्ये कोबरा जातीचा अतिशय विषारी साप आणि खूप मोठा असा साप या ठिकाणी बसलेला आहे. तर मित्रांनो आता हा जो साप आहे आपण या ठिकाणावरनं रेस्क्यू करूयात. बघू शकता मित्रांनो तुम्ही अतिशय चपळ असा हा साप. सर्पमित्र गौरव साठे यांनी हा साप अतिशय व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेला आहे. आमचा हा व्हिडिओ पाहून कोणीही सापाला पकडण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, यासाठी तुम्हाला प्रशिक्षणाची गरज आहे. बघू शकताय अंदाजे 4 ते 4.5 फूट याची साईज असावी. बघू शकताय तुम्ही अतिशय विषारी साप. भारतात सापडणाऱ्या 4 प्रमुख विषारी जातीपैकी हा एक प्रमुख विषारी साप. याला मराठीमध्ये नाग, इंग्लिशमध्ये स्पेक्टेकल कोबरा. आणि तुम्ही याच्या अंगावरची नक्षी बघू शकताय. याची नक्षी तुम्ही ही जी अंगावरची नक्षी बघताय ज्याप्रमाणे गव्हाचे दाणे असतात त्याप्रमाणे याच्या अंगावर नक्षी असते. अतिशय चपळ असा हा साप. कमीत कमी याची साईज 4 ते 4.5 फूट असं बघू शकता मित्रांनो. या घागरीमध्ये हा जो नाग जातीचा साप आहे तो दडून बसला होता. आणि येथील लोकांचे खरं तर आभार मानायला हवे की यांनी लगेचच त्याच्यावर झाकण झाकून या सापाला पकडण्यात आपल्याला
मदत केलेली आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. अतिशय चपळ असा साप आणि असं दिसतंय की मित्रांनो हा जो साप आहे याच्या कातीन सोडायला आलेला आहे. त्याच्या अंगावरची थोडीशी कातीन वेळ न घालवता डायरेक्ट आपण या सापाला आता बरणीमध्ये पॅक करत आहोत. हा जो साप तुम्ही बघितलेला आहे कोबरा जातीचा अतिविषारी साप, भारतात सापडणाऱ्या प्रमुख चार विषारी जाती पैकी हा एक प्रमुख विषारी साप. हा जो साप आहे आपण आता बार्शीपासून एक 10 किलोमीटर लांब असलेल्या आगळगाव या ठिकाणी हा साप शेतामध्ये हे जे घर आहे या घरात आपण रेस्क्यू केलेला आहे. काय नाव सर तुमचं? रणजित थिटे असं यांचं नाव आहे. तर यांच्याकडनंच ऐकू की ह्यांना जो हा साप आहे तो कसा दिसला होता, तर सर थोडीशी माहिती द्या. हे काय झालं, बागातनं मी पाणी सोडित असताना बागातनं घराकडे आलेला दिसला. पुढं असा आला की पुढं घरात शिरला ती. घरात शिरला की लोखंडी सामान पडलं होतं, लोखंडी सामान खाली गेलेला दिसला. लोखंडी सामान खाली गेलेला दिसला की त्याला बघितलं की असं ते थोडं पाय फाडलं की ते पुढे गेला. तिने बिलकुळी खाल्लेली होती. मग ती पुढे बिलकुळी खाली पुढे वाकडी गागरी केली, त्या वाकडी गागरी जाऊन बसला आणि तो गागरी ठेवली झाकण, त्यावर झाकण लावून ठेवलं. सरपंच मित्राला फोन लावला. तर मित्रांनो तुम्ही ऐकलंय की कशा पद्धतीने हा जो साप आहे यांनी लगेचच यांना पकडून त्यांनी त्या गागरीमध्ये त्याला वरून झाकण लावून ठेवलं होतं आणि आपल्याला कॉल केलता. तर खरं तर यांचे आभार मानले पाहिजेत की यांनी या सापाला न मारता सर्परक्षणात मदत केली, त्याबद्दल यांचे मनापासून आभार आहेत. तर मित्रांनो हा जो पकडलेला साप आहे तो आता आपण लगेचच या ठिकाणावरनं फॉरेस्ट एरियामध्ये सोडून देणार आहोत. चला तर मग मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात मित्रांनो आता आपण सोडून दिलेला आहे.